हेलो गाइस, आम्ही आज सकाळ सकाळ चाललोय फिरायला. आधी तिला इकडे झोप झाली आहे का? मग सकाळ सकाळ उठवती रोज, मग माझी झोप नाही होत. आवाज आवाज फ्रेंड्स ला आवाज. मला सकाळ सकाळ उठवती रोज. चला फ्रेंड्स, आज आपण जरा मस्त आणि एकदम भारी ठिकाणी जाऊन येऊ. तुम्हाला पण ते ठिकाण दाखवतो आम्ही. हे बघा, आळशी आळशी मुलगी. तर फ्रेंड्स, हे कुठं नेते मलाच नाही माहिती, पण आम्ही चाललो आत्ता एकदम सकाळ सकाळ. तर नाही आहे पण 7 वाजले. येस, सो फ्रेंड्स, आम्ही आत्ता जस्ट पोचलेलो आहोत सारसबाग येथे. राधाला अचानक असं सारसबागेला घेऊन आलेली आहे मी. बघ कशी पारुशी दिसती आहे. नाही, आंघोळ केली आहे तिने बरं का? नाही असं नाही, फक्त पारुशी दिसती आहे. आंघोळ केल्यासारखी वाटत नाही आहे ॲक्च्युली. तर चला आता आपण घेऊयात आज मस्त गणपती बाप्पांचं दर्शन. वॉकिंग जॉगिंग इकडे एक्सरसाइज. तर फ्रेंड्स, इथं मस्त सकाळी सकाळी सगळ्यांची एक्सरसाइज चालू आहे. ॲक्च्युली आम्ही आलो आहे देवाला, पण मस्त चाललेलं आहे. आणि मी ॲक्च्युली खूप दिवसात नाही फ्रेंड, जास्त येत नाही. हा ना, लांब आहे ॲक्च्युली. लगेच इकडे सगळीकडे कपलच दिसत. पण आज आज भारी वाटतंय सकाळी सकाळी आल्यामुळे. आहे ना, मस्त एक्सरसाइज चालू आहे तिकडे. तर खूप मोठा ग्रुप आहे इकडे. आणि ॲक्च्युली पुणेची ओळख म्हणजे सारसबाग हे तर आहेच आहे. कारण यस, तर म्हणजे मी जेव्हा लहान होते, लहानपणापासून मी सारसबागेचं मला खूप अट्रॅक्शन होतं ॲक्च्युली. आणि पप्पा घेऊन यायचे आम्हाला सारसबागेमध्ये. तेव्हा इथे ट्रेन होती मस्त फुलराणी, त्या ट्रेनमध्ये पण बसलेलो. आणि खूप फेमस ठिकाण आहे पुण्यातलं. पुणे आणि सारसबाग हे एक कॉम्बिनेशन आहे, जसं पुणे आणि दगडूशेठ, पुणे आणि काय आपले काय ग मंडई नाही, हा तेच मंडईच्या इथलं काय ते शॉपिंगला जातो ते आपण तुळशीबाग. तसंच गणपतीचं आणि मंदिराचं एक हे म्हणजे सारसबाग. काय वा, केवढे आणि ते बापरे सुंदर आहे. कुठे तर फ्रेंड्स, इथे बोर्ड लावण्यात आलेला आहे ॲक्च्युली तळ्यासाठीचा. आणि बरोबर आहे, स्वच्छता खूप आहे ॲक्च्युली गार्डनमध्ये, पण भारी वाटतंय. येस, खूप मोठ्या एकरमध्ये ॲक्च्युली हा हे बाग आहे. ही खूप मोठ्या एकरमध्ये संपता संपणार नाही आहे, आपण जर खूप फिरलो तर. एवढी मोठी आहे उद्यान विभाग म्हणजे इकडे आहे. आणि तिकडं नाही नाही, तिकडनं जॉगिंग हे केलं आहे ना, जॉगिंगसाठीचं जॉग वॉकचं वेगळं केलं असणार. तर फ्रेंड्स, हे बघा त्याचा मस्त आपल्याला हे दिसतोय. वा, कारंजे, दोन कारंजे ॲक्च्युली. हे रात्री खूप छान दिसणार आहे. सगळीकडे असे छोटे छोटे बोर्ड लावण्यात आलेले आहेत स्वच्छतेसाठी. फ्रेंड्स, आता आपण घेऊयात गणपती बाप्पांचं दर्शन आधी, आणि मग बाकीचे पण आपण बाग फिरूयात. कारण खूप मोठे एरिया आहे. तिकडे पण फाउंटन आहे आपलं, सॉरी तिकडे पण काय धबधबा नाही, कारंजे कारंजे. पण घेऊयात गणपती बाप्पांचं दर्शन छान सकाळी सकाळी. भारी वाटतंय, फ्रेश वाटते आता मंदिरामध्ये यायला. पण इकडे सगळीकडे असे छोटे छोटे बोर्ड लावलेले आहेत, तर आल्यानंतर त्याचं मात्र पालन करूयात सगळे म्हणून. इथून चढून वरती आल्यानंतर इथे सर्व ठिकाणांची अशी आपल्याला माहिती पाहायला मिळते. त्यानुसार आपण
पूर्ण संपूर्ण सारसबाग फिरू शकतो. खूप छान माहिती दिलेली आहे. तर फ्रेंड्स, इथे वरती खूप सुंदर गणपती अथर्वशीर्ष लिहिण्यात आलेले आहे. पेशवांचे खूप छान फोटो आहे इथे आणि खरंच संपूर्ण अथर्वशीर्ष लिहिण्यात आलेले आहे इथे. आणि अशी ही सुंदर सिद्धिविनायकाची मूर्ती दर्शन घेऊयात सर्व मिळून आपण. आता गणपतीला तळ्यातील गणपती म्हणून पण ओळखले जाते. हा तळ्यातील गणपती असलेली सारसबाग उद्यान पुण्यातील खूप महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे. 1750 साली हा खूप मोठ्या एकरमध्ये तलाव होता. 1784 साली श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी येथे छोटेसे मंदिर बांधून आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केलेली आहे. आणि पूर्वी ह्या बागेत सारस पक्षी सोडले जात होते. पेशव्यांनीच ह्या बागेला सारस बाग असे नाव दिलेले आहे. हे बघा, दर्शन झाले की जी खाणेपिण्याची सुरू झाली फ्रेंड्स. तर दर्शन खूप सुंदर झालेलं आहे. खूप छान प्लेस आहे ही पण विजिट करण्यासारखी. आणि सकाळी सकाळी खरंच खूप भारी वाटते. मला तर खूप फ्रेश वाटलं आज. गणपती बाप्पांचं खूप भारी दर्शन झालेलं आहे. पेशवेकालीन खूप सुंदर मंदिर आहे. आणि आता फक्त ते बाग वगैरे काही नाही आहे, म्हणजे इथे गार्डन आहे. पण पूर्वी जे होतं लहान मुलांसाठी किंवा जे ट्रेन होती फुलराणीची ते काही नाही आहे. किंवा प्राणी संग्रहालय होतं खूप मोठं पूर्वी. तर तसं आत्ता काही सारस बागेत नसलं तरीसुद्धा हे पुण्याचं खूप भारी अट्रॅक्शन आहे. तिथे लोक येतात म्हणजे येतात. गणपतीचं दर्शन घ्यायला आणि सिद्धिविनायक आहेत शेवटीचे, त्यांच्या दर्शनाला येतातच. तर फ्रेंड्स बघा, अजून इकडे पण खूप, जेवढे आपण तिकडनं मगाशी आलो तेवढं तिकडे पण एवढी मोठा एकरमध्ये बाग वसलेली आहे. पूर्ण परिसर एवढं सुंदर आहे बघण्यासारखं. आणि माहिती आहे काका, हा किती एकर एरिया आहे, किती एकरमध्ये असेल अंदाजे? तर फ्रेंड्स, कमळ बघा, एवढे कमळ एवढ्या आचर म्हणजे सगळे एकत्र बघायला मिळतात आपल्याला इकडे. आणि त्यांची निगा पण खूप चांगली राखण्यात येते आहे. बागेची मेन म्हणजे निगा खूप छान राखण्यात आलेली आहे. इथे एवढे मोठा परिसर असून सुद्धा स्वच्छता भरपूर आहे आणि भरपूर लोक फिरायलाच आलेले तिकडे जास्त करून. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळीकडे सूचनांचे बोर्ड लिहिण्यात आलेले आहेत, त्यामुळे सूचनांचं काटेकोरपणे पालन करायचं आपल्याला सर्व सूचनांचं. म्हणजे आपण जिथं कुठे जाऊ तिथं सूचनांचं खरंच पालन करायचं, म्हणजे आपला जो परिसर येतो जिथं जातो तो स्वच्छ राहतो. हा कमळ, हां कुठे? अरे हा 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 फ्रेंड्स, हे बघा कासव इथे आतमध्ये कुठे. अरे माझ्या कॅमेऱ्यात कॅच का होत नाहीये? बरोबर ना, आणि बरोबर आहे. कुठे पुढे की थोडं ते कॅमेऱ्यात कुठे दिसते? तर फ्रेंड्स बघा, एक एक्सायटेड गोष्ट झालेली आहे. परत एक आपला एक्सायटिंग झालाय ब्लॉग. म्हणजे एक्सायटिंग कसं होईल. अरे फिश तर किती भारी आहे तिथे आहे ना, माहीत नाही आता हे मोबाईलमध्ये दिसतात की नाही. आहे, दिसतात इथं हे सगळे. पण हे मला कमळ खूप आवडलेत. ते पिंक कमळ तर इतकं सुंदर दिसतंय ना, ते बघ सगळ्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघते है ना. आपणच दिसतोय बघ, दोन कास. हे बघ ना, खरंच दिसतोय यात. हे बघ, हा दिसतंय दिसतंय, दिसलं कॅमेऱ्यात पण. अरे आलं आलं बाहेर आलं बघते, गेलं. इकडे पण आहे, इकडे पण आहे. कासव भरपूर आहेत म्हणजे छोटा कासव. गार्डन खूप म्हणजे खूप मोठं आहे. तर आपण आत्ता थोडक्यात दाखवलं तुम्हाला. विजिट करा ह्या प्लेसवरती नक्की. लहान मुलांना तर नक्की घेऊन या, कारण खूप सुंदर पाहण्यासारखी जागा आहे. आणि गणपती बाप्पांचं दर्शन करायला पण नक्की विजिट करा सारस बागमध्ये. खूप छान दर्शन झालं आमचं. आणि गणेश उत्सवाच्या 10 दिवसात पण खूप छान कार्यक्रम असतात इथे. आणि गणेश जयंतीच्या दिवशी पण. आणि खूप लोकांचं श्रद्धास्थान आहे.
पुण्यातलं पुणेकरांचं सारस बाग गणपती बाप्पा मोर्या, त्यामुळे नक्की व्हिजिट करा ह्या प्लेसवरती. पाण्यासारखं खूप मोठं, ॲक्च्युली खूप मोठं आहे, पण आता आपण एवढं जायला नको. मी थोडक्यात तुम्हाला दाखवलेलं आहे. तर फ्रेंड्स, आम्ही आत्ता आलो तर दुसऱ्या गेटने आलो, पण ही इथून ॲक्च्युली खरी एंट्री आहे गणपती बाप्पांची. फ्रेंड्स हे बघ, आता खरं कासव खूप जवळ दिसलेलं आहे. केवढा मोठा मासा आहे. तिकडे पण छोटे छोटे कासव दिसले. कॅच झाले, कॅमेरामध्ये कॅच झालेले आहे. बघा फ्रेंड्स, हे तर खूप मोठं कासव आहे इकडे. आणि तो फिश खूप भारी आहे. मी तर झोपलाय का काय काय म्हणते. एक तिकडे चालले कासव. कुठे? अरे हां हां हां, फिश हल्ला. फ्रेंड्स बघा केवढा मोठा आहे. फ्रेंड्स असे मस्त बेंचेस केलेले इथं बसण्यासाठी. तर आम्ही छान असे सकाळी सकाळी येऊन बसलेलो आहे. मस्त बघा ह्या मुलीचं काय चाललंय बघा. ॲक्च्युली ना मला एक मेमरी आठवली माझी. माझ्या लग्नाच्या दिवशी रात्री 12 वाजता आम्ही सारस बागला आलो होतो गणपतीला. बघा छान. हो, कारण लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्ही तिकडनं आलो तेव्हा खूप लेट झालं होतं, कारण लग्न संध्याकाळी होतं. आणि येताना मग बराच लेट झाला. म्हणजे जेवायला वगैरे थांबलो. आणि भटजीबुवा होते त्यात आमच्या बरोबर गाडीमध्ये, म्हणजे आमचे हे आहेत विशाल भटजीबुवा, ते होते. मग आणि त्या दिवशी नेमकी चतुर्थी होती. तर प्रॉपर म्हणजे 12:01 राहिला असेल आय थिंक सो. चतुर्थीच्या दिवशीच आम्ही बरोबर इथे दरवाजेची तिथं गाडी उभी केली आणि दोघांनी दर्शन घेतलं छान गणपती बाप्पांचं. आणि मग आम्ही घरी गेलो. अशी मस्त मेमरी आहे ही सारसबागेची. कशी आहे फ्रेंड्स हे बघा, आपण आत्ता सारसबागेच्या कुठल्या पॉईंटमध्ये पोहोचलो आहे बघा. तिथे माहिती दिलेली आहे. ॲक्च्युली आपले जे क्रांतिकारक आहेत त्यांच्या स्मरणार्थ श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालेलं आहे उद्घाटन. वा, खूप सुंदर काय केलं आहे. मस्त. तर फ्रेंड्स आम्ही असेच गार्डन फिरतोय. आता भरपूर मोठं आहे आणि भरपूर फिरून झाले. ही आली आहे फ्रेंड्स व्यायाम करायला. बघा कसली भारी वाटतीये. अरे अरे अरे, पळाली गेली. फ्रेंड्स चला, आम्ही आता निघालेलो आहोत. आत्ता वाजलेले आहेत 7:30. आणि आता आम्ही खूप गर्दी असते. हो, दिवाळी पहाटला खरं तिथं खूप गर्दी असते आणि खूप लोक येतात इथे दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी. इकडे बघा एवढं मोठं हे करे. आम्ही ॲक्च्युली थोडंफारच दाखवू शकलो. खूप मोठा एरिया आहे हा. आणि आता आम्ही एक्झिट करतो इथून. मी नाही मानणार तुला छान दूध ते घरी जाऊन चल. पारुशी कुठली नाही, पण आंघोळ केलेली पारुशी. आंघोळ करून आली होती पारुशी. चला आम्ही आता आलो बाहेर फ्रेंड्स. अरे हां, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रेंड्स हे जे मागे दिसते ना, आपण इकडे सारसबागच्या बॅक साईडने आलो की इकडे बाहेर खूप मोठी चौपाटी आहे. तुफान गर्दी असते इथे संध्याकाळी. आत्ता सगळे बंद आहेत, सगळे स्टॉल बंद आहेत. आणि इकडे आम्ही इकडे पूर्वी यायचो राधाला घेऊन. राधा या सगळ्यात बसायची अशी. हे मी आणि राधा, आणि राधाचे पप्पा तिला घेऊन यायचे ॲक्च्युली. आणि मी पण यायचे हॉर्स रायडिंग असायची. परत घोडा आहे तर इकडे आमचं येणं असायचं. तर हे इथे पण फ्रेंड्स खूप छान स्टॉल्स आहेत, म्हणजे शॉप्स आहेत. आणि खाण्याचं ऑप्शन खूप भारी आहेत सगळे. त्यामुळे इथं फिरायला आल्यानंतर बाहेर खाऊन मस्त मग घरी जायचं असा प्लॅन होऊ शकतो वन डे. तर अशी आमची मस्त आजची सकाळ आणि अशी मॉर्निंग झालेली आहे छान. तर नक्की फ्रेंड्स ह्या, तर फ्रेंड्स आता नक्की ह्या प्लेसला व्हिजिट करा. आणि गणपती बाप्पांचं खूप छान दर्शन झालेलं आहे. असेच भेटूत आपण छान छान ब्लॉग्समध्ये पण. आणि ॲक्च्युली मला हा ब्लॉग खूप दिवस झाला करायचाच होता, तर आज अचानक प्लॅन झाला आणि अचानक इथे पोचलो आहे गणपती बाप्पांच्याच आशीर्वादाने. तर भेटूत असे छान छान ब्लॉगमध्ये इथून पुढेसुद्धा. तर हा ब्लॉगही तुम्हाला नक्कीच आवडणार आहे.
तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रेंड्स, गणपती बाप्पा, बाय बाय.